नमस्कार, निसर्ग अंगणापासून डोंगरापर्यंत या मालिकेत तुमचं स्वागत. आपण सध्या या शहरी कोलाहलात व्यवहारी जगात जगत असतो आणि हे व्यवहारी जगत असताना आपलं निसर्गाकडे फार कमी लक्ष जातं. कधीकधी आपल्या काही गोष्टी निसर्गातल्या लक्षातही येत नाहीत. आता ह्या निसर्गात अनेक अद्भुत, आपल्याला कधीकधी विचित्र वाटणाऱ्या अशा आश्चर्यकारक घटना घडत असतात. त्यातलीच एक गोष्ट तुम्हाला दिसेल की तुम्ही कधी पक्ष्यांच्या घरट्यांमध्ये पक्षी आपल्या पिल्लांना भरवताना जर पाहिलं असेल, त्याच्या चोचीत किडा किंवा असं काही खायला आणून टाकल्या लगेच ते पिल्लू आपला पार्श्वभाग वरती करतं आणि त्यातून बाहेर येणारी जी विष्ठा आहे ती विष्ठा ते पक्षी लगेच खाऊन टाकतात. आपल्यासाठी हे थोडं विचित्र वाटतं, पण हे काय आहे ह्याविषयी आपण आज ह्या भागात पाहूया. याला विष्ठेची थैली किंवा इंग्रजीत फेकल सॅक असं म्हटलं जातं. पक्षी स्वतंत्रपणे लघवी आणि शौच करत नाहीत, त्याऐवजी ते त्यांचा सर्व कचरा एकाच क्रियेत बाहेर टाकत असतात. म्हणून पिल्लांच्या विष्ठेभोवती अशी एक ओलसर चिकट अशी त्वचा तयार केलेली असते. सामान्यतः ती पांढरी किंवा गडद पिवळ्या रंगाची असते. माणसांमध्ये बाळाच्या स्वच्छतेसाठी जसं डायपर वापरलं जातं, तसंच पक्ष्यांच्या पिल्लासाठी हा एक डायपर निसर्गाने त्यांच्या पोटातच तयार केलेला असतो. सामान्यतः पिल्लाला खायला दिल्याच्या काही क्षणातच ही विष्ठेची थैली त्याच्या पोटातून बाहेर येते आणि काही क्षणातच ती पिशवी पालक पक्षी खाऊन टाकतात. काही प्रजातींची पिल्लं विष्ठेची पिशवी तयार करत असल्याचे संकेत देण्यासाठी शरीराच्या विशिष्ट हालचाली करतात. त्यांचे पार्श्वभाग हवेत उंचावतात तर काही त्यांचं शरीर जोरजोरात हलवतात, त्याच क्षणी बाहेर आलेली पिशवी पालक खाऊन टाकतात. पण सर्वच प्रजातीचे पक्षी अशा पिशव्या तयार करत नाहीत. वेगवेगळ्या प्रजातींच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. काही पक्षी ही पिशवी चोचीत पकडून घरट्याच्या बाहेर टाकतात, तर काही प्रजातींची पिल्लं घरट्याच्या काठावर पिशव्या ठेवतात. पिशवी जाड आणि मजबूत असल्याने चोचीत उचलून पंक्चर न करता वाहून नेता येते. पालक ही पिशवी खातात याची बरीच कारणं असतात. एकतर पालक पक्ष्यांना घरट्यातील विष्ठा सहजपणे काढून टाकता यावी म्हणून या पिशव्यांचा उपयोग होतो. पिल्लं वाढवताना घरट्यांची स्वच्छता महत्त्वाची असते. विष्ठेतील जीवाणूंचा धोका पिल्लांना होऊ नये हेही कारण असतं. या विष्ठेच्या वासाने त्यांचे इतर शत्रू पक्षीही आकर्षित होऊन धोका निर्माण होऊ शकतो, त्यामुळे सुरक्षितता म्हणून ही काळजी घेतली जाते. निसर्गाने या पडद्याच्या पिशवीमध्ये कचरा नीटनेटका गोळा करून पार्सल तयार केलेलं असतं, ज्यामुळे पालकांना ते सहजपणे नेता येतं किंवा खाऊन टाकता येतं. अनेक पक्षी ते खाऊन टाकतात याची काही कारणं अभ्यासकांच्या मते अशी आहेत. पिल्लांचं पालन पोषण करत असताना मादीला तिच्या जोडीदारापेक्षा जास्त पोषणाचा ताण असतो. याच काळात नर मादी आपल्या पिल्लांना अत्यंत पोषक आहार आणून भरवत असतात. पण पिल्लं जे अन्न खातात ते पूर्णपणे पचवू शकत नाहीत, त्यामुळे त्यांच्या विष्ठेमध्ये बऱ्याच प्रमाणात ऊर्जा आणि पोषक तत्व वाया जात असतात. पालक पक्ष्यांसाठी ती उपलब्धता असते. ते खाऊन पचवण्याची शक्ती पालक पक्ष्यांमध्ये असल्यामुळे असं मेहनतीनं आणलेलं अन्न वाया जाण्यापेक्षा ते खाऊन टाकलं जातं. पिशव्या खाण्याचं प्रमाण नरापेक्षा मादीचं जास्त असतं. की निसर्गात आपल्या आजूबाजूला असं सतत काहीतरी घडत असतं, फक्त आपण त्याच्याकडे जर आवडीनं आणि थोडंसं जाणीवपूर्वक लक्ष देऊन पाहिलं तर अशा निसर्गातल्या अनेक वेगवेगळ्या गोष्टींचं आपल्याला ज्ञान होतं, त्याच्यातून काही नवीन माहिती मिळते आणि त्याचबरोबर आपलं आणि निसर्गाचं नातं घट्ट होत जातं. हाच तो निसर्ग अंगणापासून डोंगरापर्यंतचा.
असे व्हिडिओ शहरातील लोकांप्रमाणे ग्रामीण भागातील मुलांपर्यंत पोहोचण्यासाठी या माझ्या व्हिडिओला शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि माझ्या या चॅनलला सबस्क्राइब करा. धन्यवाद.